नमस्कार, स्मिताज किचन मध्ये खूप स्वागत। आज आपण एक बेळगावची पारंपरिक रेसिपी करणार आहोत, पण ती रेसिपी मी करणार नाही, त्यासाठी एक मी माझ्या बेळगावच्या मैत्रिणीला बोलवलेलं आहे। तिचं नाव आहे रतन दिलीप घोरपडे। त्या रेसिपीचं नाव काय आहे, त्याच्याबद्दलची थोडी माहिती ती आपल्याला सांगेल आणि रेसिपी सुरू करेल। स्मिताज किचन मध्ये रतन, तुझे खूप स्वागत। तू तुझ्या रेसिपी बद्दल आता माहिती सांग जरा। ओके, माझी रेसिपीचं नाव आहे दिवशी आणि ती पारंपरिकच आहे। दिवशीसाठी लागणारं साहित्य 2 कप तांदळाचं पीठ, बासमती असेल सुद्धा चालेल किंवा सुगंधी असलं तर चालेल, 2 कप पाणी, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा तेल, 1 चमचा तूप। दिवशीमध्ये लागणारं साहित्य ॲक्च्युली अंडा भुर्जी करतात, पण आपण आता पनीर भुर्जी करतोय। पनीर लागणार आहे, कांदा, लसूण, आलं, पुदिना, थोडीशी किंचित साखर, कोथिंबीर, टोमॅटो, काश्मीरी लाल तिखट, लिंबू, मीठ, तेल, मिरची, हिरवी मिरची बारीक केलेली आहे, हळद, मोहरी, हिंग, गरम मसाला, चाट मसाला, मिरी पावडर आणि हिंग धणेजिरे पावडर। दिवशीच्या दुसऱ्या स्टफिंगसाठी लागणारं साहित्य 2 मोठे कांदे, 1 वाटी ओलं खोबरं खोवलेलं आहे, आलं, पुदिना, थोडी साखर, काश्मीरी लाल मिरची, लिंबू रस, मीठ, तेल, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मिरी पावडर, धणेजिरे पावडर, चाट मसाला, गरम मसाला, हिंग आणि मोहरी। 2 कप पीठ घेतलेलं आहे आणि 2 कप पाणी घेतलेलं आहे, पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी मीठ घालते 1/2 चमचा, तेल 1 चमचा, तूप 1 चमचा। पाणी उकळलं की ह्यात पीठ घालायचं, हळूहळू ढवळत राहायचं, पिठाच्या गुठळ्या नाही व्हायला पाहिजे, छान पीठ ढवळायचं, गॅस बारीक करायचा आणि झाकून ठेवायचं, झाकून ठेवायचं। उकड आता चांगली तयार झालेली आहे, आपण तिला मळून घेऊया चांगली वाटीनं, हात भासतोय ना म्हणून मग ते अशी छान झाली आहे। तिला आपण तेल लावून मळून घेऊया, छान लोण्यासारखा गोळा आला पाहिजे आणि हा असा हा मऊ गोळा झाला पाहिजे। दिवशीसाठी असे गोळे करून ठेवा आणि एक गोळा त्यातला घेऊन तेल लावायचं, तेल लावून त्याला असं आकार द्यायचा आणि मधी तेल लावून फिरवायचं आणि याचा द्रोण तयार करायचा। हा हा पातळ नाही करायचा, खूप जाडच ठेवायचा आणि छोटेच करायचे। ह्यात तुम्ही भाजी भरली, भुर्जी भरली तरी अख्खं खाता येते, आणि हे पातळ जर केलं तर दिवशी बसायची शक्यता असते, म्हणून ही जाडच ठेवायची थोडीशी आणि ही नंतर स्टीम करायची, त्याच्यामध्ये भाजी भरायची आहे। पाणी उकळलेलं आहे, प्लेटला तेल लावले, दिवशी अशी घ्यायची, ही अशी पालत घालायची, 7-8 मिनिटं याला वाफवून घ्यायचं, झाकायचं। दिवशी आपण 10 मिनिटं वाफवलेली आहे, आता उघडून बघू हे कशी झालेली आहे, छान वाफ आलेली आहे। दिवशीचे द्रोण गरम असताना त्याच्यावर तूप सोडायचं। दिवशीच्या स्टफिंगसाठी आपण भुर्जी पनीर भुर्जी करतो, 1 चमचा तेल, तेल तापलं की त्यात मोहरी घालायची, बारीक चिरलेली मिरची घालायची, 1 लिंबू घालायचा, 2 चमची हळद घालायची, मग 1 बाऊल भर कांदा घालायचा।
टोमॅटो घालायचे. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे. टोमॅटो आणि कांदा हे मऊ झाले. कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालेला आहे. चांगला मऊ झालेला आहे. त्यात आपण लसूण घालूया. थोडी लसूण घालूया. पुदिना गॅस बारीक करा. मीठ घालायचं कमी होतं. मीठ घालायचं. तिखट असेल तर जास्त तिखट पाहिजे तर घाला. तिखट नाही तर मग नाही. कोथिंबीर कोथिंबीर चांगली करा. थोडं साखर पावडर पाव चमचा मोहरी पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला चांगलं परतून घ्या. पनीर घालायचं. पनीर भुर्जी तयार झालेली आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर घाला डेकोरेशन साठी. दिवशीचे आता दुसरा स्टफिंग चालू आहे. ही कांदा भाजी किंवा कांदा भुर्जी याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल की मोहरी घालायची आहे. 2 मोठे कांदे घ्यायचे. मोहरी चांगली तळतळली तर 2 मोठे कांदे बारीक चिरायचे. कांदे घालायचे. कांदा चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो घालायचं. ऍक्च्युली हे गावाची स्पेशल डिश म्हणजे जेव्हा बाळंतीण बाई असते घरी आणि शेतकऱ्यांना ते झिंकाचे लाडू वगैरे काही करता येत नाही त्यामुळे घरचं सगळं असतं. धान्य कोंबड्या घरच्या असतात. दूध असतंय. तूप असते. तेव्हा हे भुर्जी अंड्याची भुर्जी. आता आपण पनीर भुर्जी आणि कांदा भुर्जी करतोय. कांदा तापला चांगला त्याचं हळद घालून घ्यायची आहे. मिरी पावडर हिंग पावडर ही हिंग पावडर नंतरच घालायची असते. फोडणीत नाही घालायची. ती जळून जाते. बिर्याणी मसाला धना जिरा पावडर आणि गरम मसाला चांगलं परतून झालं. यात कांदा घालाय. हे टोमॅटो घालाय. कांदा आणि टोमॅटो चांगले शिजले परतून कच्ची मिरची घालायची. आपल्या आवडीनुसार ज्यांना जास्त पाहिजे असेल तर जास्त नाही तर थोडी कमी. मीठ घालायचं आवडीनुसार. गॅस बारकट घालायचं. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची. उरस थोडी साखर आलं आणि पुदिना कोथिंबीर नंतर सजावटीसाठी थोडंनंतर. जेवढं कांदा जेवढा टोमॅटो तेवढंच ओलं खबर होऊन घ्यायचं. थोडी कोथिंबीर घालायचं आणि 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं मंद गॅसवर 5 मिनिटं. कांद्याला आता वाफ आलेली आहे. चांगली 5 मिनिटं घेतलेली आहे. वाफ मस्त मस्त आहे. वास पण सुटलाय. सुगंध जे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आता आपण दिवशी भरायला घेऊया. रत्नने स्टफिंग केलेले दोन्ही अतिशय सुंदर झालेले आहेत. दिसायला पण खूप सुंदर आहेत. आता ते दोघे मिळून आम्ही भरून घेतो. दिवशीमध्ये स्टफ करूया आणि खायला तयार. माझी मैत्रीण बेळगावचे पारंपरिक पदार्थ तयार करण्यात एकदम हुशार आहे. तुम्हाला अजून कुठले बेळगावचे पदार्थ पाहिजे असतील तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. आपण तिला रिक्वेस्ट करू की अजून आमच्यासाठी 1-2 व्हिडिओ कर म्हणून. स्मिता बेळगावची पारंपरिक दिवशी रेसिपी. मी रतन एवढी पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी दाखवल्याबद्दल खूप छान आहे. खूपच सुंदर झालं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.